आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नृसिंहवाडीत वृक्षदिंडी, ICICच्या 700 विद्यार्थ्यांचा उपक्रम. नृसिंहवाडी येथे झाड लावा झाड जगवा अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन केलं. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे ICICच्या प्रशिक्षण केंद्राच्या 700 विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधन वृक्षदिंडीच्या माध्यमातून केलं. मुलांना स्वावलंबी बनवून उद्योग व्यवसायासाठी सक्षम करावं यासाठी 1,60,00,000 रुपये खर्च करून येथे प्रशिक्षण दिलं जातं. शिक्षण, जेवण, कपडे, राहण्याची सोय आणि प्रशिक्षण इथं दिलं जातं. सांगली, लातूर, नंदुरबार, नांदेड, परवणी, उस्मानाबाद अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुणांना या प्रशिक्षणाचा फायदा होतो. आज तरुणांनी रॅली काढली. श्री सोफल यांनी या तरुणांना मार्गदर्शन केलं. महानकारी न्यूज साठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार. नमस्कार सर. सर, मी परभणीवरून आलेलो आहे आणि मी जेव्हा समजा परभणीला होतो त्यावेळेस फक्त असं फिरत होतो, काय काम वगैरे म्हणजे काय भेटलं तर करत होतो. आणि मला माझ्या मित्रांनी सांगितलं की म्हणे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय शेष अकॅडमी आहे, तिथे जातो, तिथे तुझं चांगलं होईल. मी इथे आलो सर तेव्हापासून म्हणजे माझं मी एवढा कसा पण राहत होतो आणि आता इथे आलो तसं मला म्हणजे माझ्यामध्ये एवढा बदल झाला आहे की मी म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहू शकलो. आणि मला हे उभा करण्याचं कारण फक्त एकच ICICI फाउंडेशन. दादा नमस्कार. आज या ICICI स्किलमध्ये अकॅडमीमध्ये किती दिवसापासून शिक्षण घेण्यासाठी तू आलायस आणि कुठून आलायस? नाव पहिला तुझं सांग. सर, माझं नाव आहे निशांत गाजीराव पाटील. मी राहणार नंदुरबार जिल्हा. तिथं मी सुमारे 2.5 महिने झाले मला शिकायले आणि इथं ICICI अकॅडमीमध्ये माझं शिक्षण होत आहे. इथं स्किल डेव्हलप आम्हाला शिकवतं सगळं टोटल आणि नोकरी लावण्याची देण्याची कॅपॅसिटी आहे आणि सर्व फ्री असतं इथं आणि सगळं मुलं इथं डेव्हलप होत आहे. मनापासून सरांची प्रेरणा असते की मुलं डेव्हलप व्हायला पाहिजे. इतक्या लांबून तू या ठिकाणी आमच्या या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलायस, हे ह्या ठिकाणी शिकत असताना तुझं मन लागतंय काय? हो सर, माझे इतके दूर आहून म्हणजे सरांची प्रेरणेमुळे मला एकदम शिक्षणामध्ये मन लागतंय. माझं नाव प्रथमेश भोसले. मी ICICI अकॅडमीमध्ये पंप मोटर कोर्स करतो. ज्या ठिकाणी जमीन पाणी नसेल त्या ठिकाणी समजा आपण एका ठिकाणी कुठं आपले बिल्डिंग आहे, बिल्डिंगवरती आपल्याला गार्डन तयार करायचं असलं तर आपल्याला जागा नसणार, त्या ठिकाणी माती बिती नसणार काय ठिकाणी, तर हँगिंग गार्डन म्हणून याचं नाव केलेलं आहे. हँगिंग गार्डन या ठिकाणी आपण बारक्यात थोड्या कोणत्याही थोड्या जागेवर पण आपण ठेवू शकतो, याचा उपयोग करू शकतो, प्रत्येक वेळेस शोची वस्तू करू शकतो. याच्याने समजा कुठल्या गार्डनमध्ये न्यायचं म्हणतं तर हे नेऊ शकतो आपण. कोण कोणत्या वस्तूचा या ठिकाणी तुम्ही वापर केला आहे? आम्ही या ठिकाणी पाईपचा केला आहे. नारळ असते, नारळ फुकून त्याचं केलं आहे. परत त्याच्यात पाय एल्बोती लावून पाईपचे तुकडे, परत बांबू हे केलं, परत आणि पाय